हेलो स्टूडेंट, वेलकम टू द अनदर वीडियो लेक्चर ऑफ एडवांस्ड वेब डिजाइनिंग। इन लास्ट लेक्चर वी स्टार्ट न्यू कंसेप्ट विच इज लूपिंग स्टेटमेंट इन जावास्क्रिप्ट। रिलेटेड टू लूपिंग स्टेटमेंट वी सॉ वन लूप विच इज फॉर लूप। सो रिलेटेड टू लूपिंग स्ट्रक्चर इन जावास्क्रिप्ट, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस सेकेंड लूप स्टेटमेंट इन जावास्क्रिप्ट विच इज व्हाइल लूप। सो लेट अस स्टार्ट विथ लूपिंग स्टेटमेंट इन जावास्क्रिप्ट। सो विद इन जावास्क्रिप्ट वी यूज फॉर लूप एंड व्हाइल लूप फॉर मेकिंग अ जावास्क्रिप्ट प्रोग्राम और टू डूइंग अ रिपीटेटिव टास्क। सो रिलेटेड टू लूपिंग स्टेटमेंट, इन लास्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट द फॉर लूप एंड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द व्हाइल लूप एंड हाउ टू यूज ब्रेक एंड कंटिन्यू स्टेटमेंट्स विद इन द प्रोग्राम। सो लेट अस स्टार्ट विथ व्हाइल लूप। दिस लूप एग्जीक्यूट स्टेटमेंट्स एज लॉन्ग एज द कंडीशन इज ट्रू। As soon as condition become false, control comes out of the loop. So while loop number of statement execute करत राहतं जोपर्यंत तुमची condition true आहे तोपर्यंत, आणि ज्या मुमेंटला तुमची condition false होईल त्या मुमेंटला तो काय करतो, लूपच्या बाहेर येतो। सो जेव्हा आपण व्हाईल लूप राईट करतो त्यावेळेस सेम फॉर लूप सारखं सुरुवातीला आपल्याला व्हॅल्यू इनिशलाइज करावी लागते, त्याच्यानंतर कंडिशन चेक करावी लागते, आणि त्याच्यानंतर पर्टिक्युलर व्हॅल्यू इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करावी लागते। बट व्हाईल लूप लिहिण्याचा जो सिंटॅक्स आहे तो फॉर लूपपेक्षा थोडासा वेगळा आहे, बट दोघांचा जो एक्झिक्युशनचा पर्पज आहे तो सेमच आहे। जसं की फॉर लूपमध्ये पण जोपर्यंत आपली कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तो पर्टिक्युलर स्टेटमेंट ब्लॉक एक्झिक्यूट होत होता, सेम तसंच व्हाईल लूपमध्ये पण जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तो पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ कोड किंवा ती पर्टिक्युलर कंडिशन एक्झिक्यूट होत राहते, आणि ज्या मुमेंटला तुमची कंडिशन फॉल्स होते त्या मुमेंटला त्या लूपमधून तो कंट्रोल बाहेर येतो आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द प्रोग्राम एक्झिक्यूट होतो। ठीक आहे, सो here they give the syntax of while loop. In syntax of a while loop, firstly we have to initialize a value, then we have to check the condition, and third one we have to execute a block of a statement. So baga for loop execute karnyachi ji paddhat hoti ti vegli hoti as compared to while loop. आणि व्हाईल लूपमध्ये पण आपल्याला तीन गोष्टींवरती काम करायचं आहे की ज्याच्यामध्ये इनिशलाइज करायचं आहे सुरुवातीला व्हॅल्यू, त्याच्यानंतर कंडिशन चेक करायची आहे, आणि विद इन स्टेटमेंट ब्लॉक किंवा आउट ऑफ द स्टेटमेंट ब्लॉक आपल्याला ती पर्टिक्युलर व्हॅल्यू इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करायची आहे। सो रिलेटेड टू व्हाईल लूप आपल्याला हा सिंटॅक्स यूज करायचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर द स्टेटमेंट विद इन द लूप मे बी सिंगल लाईन ऑर अ ब्लॉक ऑफ अ स्टेटमेंट। सो बेसिकली ज्या पण स्टेटमेंट्स असतात व्हाईल लूपमध्ये दिलेल्या ते किती असू शकतात, एक सिंगल लाईन असू शकते किंवा मल्टिपल लाईन्स पण असू शकतात। इफ द स्टेटमेंट विद इन लूप इज अ सिंगल लाईन देन द कर्ली पॅरेंथिसिस इज ऑप्शनल। सो बेसिकली ज्या पण स्टेटमेंट तुम्ही लिहिणार आहात त्या जर सिंगल लाईन असतील तर हे कर्ली पॅरेंथिसिस जे आहेत ओपनिंग क्लोजिंग ते ऑप्शनल असतात, म्हणजे तुम्ही नाही लिहिले तरी पण ते चालू शकतं। बट जर तुमच्या स्टेटमेंट ब्लॉक ह्या मल्टिपल असतील, एकापेक्षा जास्त स्टेटमेंट ब्लॉक तुम्ही यूज करणार असाल तर रायटिंग अ कर्ली पॅरेंथिसिस इज कंपल्सरी। Here loop will be executed repeatedly as long as the condition is true. लूप कुठपर्यंत एक्झिक्यूट होत राहणार आहे रिपीटेडली, जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू असणार आहे। ज्या मुमेंटला तुमची कंडिशन फॉल्स होईल त्या मुमेंटला तो पर्टिक्युलर कंट्रोल जो असतो तो लूपमधून बाहेर येतो आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द प्रोग्राम विल गेट एक्झिक्युटेड। देन हियर दे गिव वन नोट रिलेटेड टू व्हाईल लूप। If condition always true, then loop would be executed infinitely. So after some execution, condition becomes false. So जर तुमची condition नेहमीच true राहत असेल तर तुमचं जे loop आहे ते infinitely म्हणजे unpredictable time पर्यंत execute होत राहतं, आणि एका अशा मुवमेंटला तुमचं एक्झिक्युशन किंवा तुमची जी कंडिशन आहे ती फॉल्स होते आणि तुमच्या प्रोग्रॅमचं एक्झिक्युशन जे असेल ते स्टॉप होतं। ठीक आहे, सो रिलेटेड टू व्हाईल लूप हियर दे गिव वन एक्झाम्पल।
In that, firstly, we initialize var I is equals to 1, means we assign a value 1 to the variable I. Then within a while loop, we check a condition I less than equals to 5, means जो परेंत तुमचा I हा 5 पेक्षा कमी होत नाही, तो परेंत तो loop मदे execute होत रहना रहे, आणि document.writeln, मंजे document.writeln थ्रो आपन काई करतो, जो पन data सेल की, मंजे पन output सेल ते browsing window वरती display करतो, so with the help of document.writeln, आपन काई करतो, value print करतो, so सुरुवाती I ची value काई असनारे, 1 असनारे, I less than 5 आहे, so firstly ही condition का है true है त्याच्यामुळे तो आत मध्ये येईल curly brackets मध्ये आणि document.writeln through 1 print करेल आणि त्याच्यानंतर I is equals to I plus 1 म्हणजे I ची value ही 1 ने increment करेल. ठीक आहे, म्हणजे आता जावेस तो लूप मधून बाहेर येईल, सेकंड टाइम कंडीशन चेक करेल, अगेन आपले I ची व्हॅल्यू 2 झालेली असेल आणि I less than equals to 5 असेल, त्याच्यामुळे तो document.writeln through 2 प्रिंट करेल, असं तो अप टू द 3 4 आणि 5, ज्या मोमेंटला I ची व्हॅल्यू 5 असेल, 5 less than is equals to 5 ही कंडीशन फॉल्स होते आणि मग तो ह्या लूप मधून बाहेर येईल आणि ह्या खाली करली पॅरेंथेसिस च्या नंतर जो पण तुमचा प्रोग्राम असेल तो पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल. ओके, सो हियर दे गिव द आउटपुट 1 2 3 4 5 आणि हे कशामुळे होते 1 2 3 4 5, बिकॉज वी यूज अ डॉक्युमेंट डॉट राईट एल एन. जर तुम्ही जस्ट डॉक्युमेंट डॉट राईट लिहिलं असतं तर एका पुढं एक 1 2 3 4 5 असं आउटपुट डिस्प्ले झालं असतं. ओके, सो दोन मेथड आहेत विंडोजच्या, एक म्हणजे डॉक्युमेंट डॉट राईट आणि दुसरी म्हणजे डॉक्युमेंट डॉट राईट एल एन. डॉक्युमेंट डॉट राईट थ्रू आपण विदाऊट गोईंग टू न्यू लाईन प्रिंट करत राहतो जे पण आउटपुट असेल ते, आणि डॉक्युमेंट डॉट राईट एल एन थ्रू आपण काय करत असतो, नवीन लाईनला प्रत्येक नवीन स्टेटमेंट प्रिंट करत असतो. ठीक आहे, सो हियर दे गिव वन एक्झाम्पल रिलेटेड टू व्हाईल लूप. क्वेश्चन दिलेला आहे बघा, डिस्प्ले 1 to 10 नंबर युझिंग व्हाईल लूप. सो काय करायचं आहे आपल्याला, 1 to 10 नंबर प्रिंट करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ व्हाईल लूप, की ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा आपण डॉक्युमेंट डॉट सॉरी डॉक टाईप एच टी एम एल राईट करतो आहे का, तर आपण एच टी एम एल 5 फॉलो करतो आहे. त्याच्यानंतर एच टी एम एल टू एच टी एम एल स्ट्रक्चर यूज केलेला आहे, हेडमध्ये एक टायटल टॅग राईट केलेला आहे व्हाईल लूप एक्झाम्पल म्हणून. त्याच्यानंतर बॉडी टॅगमध्ये आपण स्क्रिप्ट टॅग राईट केलेला आहे, विदिन अ स्क्रिप्ट टॅग वी यूज वन व्हेरिएबल विच इज काउंट आणि त्याला काय असाईन केलेलं आहे 0, आणि जोपर्यंत तुमचा काउंट हा लेस दॅन 10 होत नाही तोपर्यंत तो ह्या लूपमध्ये एक्झिक्यूट होत राहणार. आता इथं बघा आपण डॉक्युमेंट डॉट राईट नंबर इज त्याच्यानंतर काउंट आणि त्याच्यानंतर ब्रेक लाईन वापरले. हे स्टेटमेंट तुम्ही कसं लिहू शकला असता, डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट सॉरी डॉक्युमेंट डॉट राईट एल एन इन ब्रॅकेट काउंट, ह्याने पण आपले 1 to 10 नंबर 1 by 1 लाईनला डिस्प्ले झाले असते आणि प्रत्येक वेळेस काउंट काय केलेला आहे, इन्क्रीमेंट केलेला आहे. सो जसं फॉर लूप 3 गोष्टींवरती काम करतं, इनिशलायझेशन, कंडिशन अँड इटरेशन, सेम व्हाईल लूप पण 3 गोष्टींवरती काम करतं, की ज्याच्यामध्ये पहिली आहे इनिशलायझेशन, दुसरी आहे कंडिशन आणि तिसरी आहे इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट, की ज्यालाच आपण इटरेशन म्हणतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, 1 to 10 नंबर प्रिंट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आउटपुट आपल्याला असं दिसणार आहे. आता तुम्ही म्हणाल 0 to 9 नंबर डिस्प्ले का झालेत, कारण आपण काउंटची व्हॅल्यू कुठून सुरू केली आहे, 0 सुरू केली आहे. जर काउंटची व्हॅल्यू ही 1 असते तरी पण त्याने 1 to 9 प्रिंट केले असते, कारण आपण काउंट लेस दॅन 10 म्हटलेलं आहे. जर आपण काउंट लेस दॅन इक्वल्स टू 10 म्हटलो तर तो 10 कंडिशन चेक करतो आणि आपल्या आउटपुटमध्ये 10 पण ॲड होतं. ठीक आहे, मग अशा गोष्टी तुम्हाला प्रोग्रॅमिंग करताना यूज करायच्या आहेत. ह्याच्याशी रिलेटेड जे पण प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आहे ते आपण गुगल मीटमध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे, सो हियर इज द आउटपुट ऑफ व्हाईल लूप स्टेटमेंट. आफ्टर डिस्कशन ऑफ व्हाईल लूप स्टेटमेंट देअर इज अ हॅविंग टू अनादर टाईप ऑफ अ स्टेटमेंट विच वी कॅन यूज इन जावास्क्रिप्ट प्रोग्राम. सो इन दॅट फर्स्ट वन इज अ ब्रेक स्टेटमेंट. It is used to jump out of loop. So basically break statement चा use काय होतो, तुम्हाला लूपमधून बाहेर जंप करायचं आहे किंवा
खूप वेळ तुमची एक पर्टिक्युलर कंडिशन एक्झिक्यूट होत राहते आहे, ती तुम्हाला स्टॉप करायची आहे आणि तिथून रिमेनिंग पार्ट ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा आहे. तर आपण काय यूज करणार आहोत, ब्रेक स्टेटमेंट यूज करणार आहोत. इट इज यूज टू मेक अन अर्लियर एक्झिट फ्रॉम लूप व्हेन कीवर्ड ब्रेक इज एनकाउंटर्ड इनसाइड द लूप. कंट्रोल ॲटोमॅटिकली पासेस टू द नेक्स्ट स्टेटमेंट आफ्टर द लूप. सो बेसिकली जेव्हा आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करतो त्यावेळेस त्या पर्टिक्युलर ब्रेक स्टेटमेंटनंतरचा जो पार्ट ऑफ एक्झिक्युशन आहे कोडचा तो स्किप केला जातो आणि तिथून पुढचा लूप कम्प्लीट झाल्यानंतर जे पण तुमचे स्टेटमेंट्स असणार आहेत ते एक्झिक्यूट होत राहतात. ठीक आहे, जसं की तुम्ही पाहिलं होतं स्विच केसमध्ये प्रत्येक केस झाल्यानंतर आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करत होतो. म्हणजे ज्या ज्या केसेस तुमच्या ट्रू असतील किंवा ज्या ज्या केसेस तुमच्या एक्सप्रेशनला मॅच होत असतील तिथून तुमचं पार्ट ऑफ एक्झिक्युशन स्किप करायचं आहे आणि त्या लूपच्या बाहेर जो पण रिमेनिंग पार्ट ऑफ कोड आहे तो एक्झिक्यूट करायचा आहे. सो ब्रेक स्टेटमेंट रिलेटेड बघा, इट इज यूज टू जम्प आउट ऑफ अ लूप किंवा इफ वी वॉन्ट टू मेक अ अर्लियर एक्झिट फ्रॉम अ लूप then we use a break keyword and break keyword is used inside the loop to stop the execution of a particular code. Okay, then second statement is a continue statement. Sometimes in looping it may be necessary to skip statement block and take the control at the beginning for next iteration. This is done by using continue statement in JavaScript. So, जसं की ब्रेक ही एक कीवर्ड आहे तसंच कंटिन्यू हा पण एक कीवर्ड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर एखादा पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ कोड स्किप करायचा आहे आणि त्याच्यानंतर नवीन इटरेशनपासून तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असेल तर आपण काय करणार आहोत, तिथं कंटिन्यू स्टेटमेंट यूज करणार आहोत. ठीक आहे, जसं की ब्रेक हा प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टॉप करण्यासाठी यूज करतात तसंच कंटिन्यू हा प्रोग्रामचं एक्झिक्युशन अनएक्सपेक्टेडली तुम्हाला स्किप करायचं असेल तर ते स्किप करून नवीन इटरेशनपासून जर तुमचा कोड एक्झिक्यूट करायचा असेल तर आपण कुठली स्टेटमेंट यूज करणार आहोत, कंटिन्यू स्टेटमेंट यूज करणार आहोत. जसं की फॉर, व्हाईल, इफ हे कीवर्ड आहेत, सेम तसंच ब्रेक आणि कंटिन्यू हे पण दोन काय आहेत, कीवर्ड आहेत की जे आपण प्रोग्रामिंगमध्ये यूज करणार आहोत. ओके, सो रिलेटेड टू लूपिंग स्टेटमेंट इन जावास्क्रिप्ट आज आपण व्हाईल लूप पाहिलं आणि त्याच्याशी रिलेटेड हाऊ टू यूज ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट हा पार्ट पाहिलेला आहे. ह्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ज्या पण नोट्स आहेत त्या लिहून काढा. ठीक आहे, आणि अँड रायटर ॲप्लिकेशनवरती हे प्रोग्राम तुम्ही एक्झिक्यूट करून बघणार आहात. ओके, थांबूयात. थँक्यू.